इथे आपण पालकाची जी एक पेंडी मिळते त्यातला अर्धा पालक मी घेऊन बारीक असं स्वच्छ धुवून बारीक असं कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी दोन कांदे घेतलेले आहेत. दोन कांदे मी मोठ्या साईजमध्ये, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. त्यानंतर एक टोमॅटो हा पण मी मोठ्या साईजमध्ये कट केलेला आहे. ॲक्च्युली आपण हे कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, त्यामुळे मी मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. त्यानंतर मी इथे थोडासा जिरे पावडर घेतलेली आहे. ही आहे कसुरी मेथी. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे. त्यानंतर मी एक मिरची जी आहे ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे. आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर इथे गरम मसाला आहे. बेसनचे पीठ घेतले आहे. बेसनचे पीठ मी अर्धी वाटी घेतलेले आहे. त्यानंतर तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तांदळाचे पीठ मी हे 2 चमचे टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर ही धना पावडर घेतलेली आहे. आणि आपल्याला थोडंसं लाल तिखट लागणार आहे. सर्वात आधी तर आपण कोफ्त्याचे बॉल्स तयार करून घेऊ. तर एका बॉलमध्ये मी जो पालक आहे तो पालक असा बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी सुरुवातीला आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे. त्यानंतर या मिरची जी बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची ती मी टाकत आहे. त्यानंतर जिऱ्याची जी पूड आहे, म्हणजे जिरे पावडर आपण ज्याला म्हणतो, ती टाकणार आहे. थोडस मीठ टाकणार आहे. हा गरम मसाला आहे, तो गरम मसाला मी थोडासा टाकते 1 चमचा. आणि त्यानंतर धने पावडर 1/2 चमचा टाकते. बेसनचं जे पीठ आहे ते मी बेसनचं पीठ अंदाजाने टाकणार आहे. आपल्याला म्हणजे आपला बॉल एकत्र करता आला पाहिजे, त्या अंदाजाने बेसनचं पीठ टाकायचं. तर सध्या तर मी 3 चमचे टाकून घेते. पुन्हा लागलं, मला गरज वाटली तर मी 1/2 चमचा घेईन. 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकते. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे. पाणी एकदम जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला म्हणजे बॉल्स करायचे आहेत. एकदम जास्त पाणी घातलं आणि हे पातळ झालं तर आपल्याला ते व्यवस्थित बॉल्स असे करता नाहीत येणार. त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं. बेसनच्या पिठाची थोडीशी गरज मला वाटत आहे, तर मी थोडं बेसनचं पीठ इतकं राहिलेलं आहे हे सगळं घेते. तुम्ही बघू शकता एक चिकटपणा आलेला आहे, ज्याचा अर्थ आपल्याला बॉल करायला इझी जाईल. इथे आपण पाहू शकतो आपलं पीठ म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. तर आता याचे मी छोटे छोटे बॉल्स करून घेते. साईज तुमच्यावरती आहे कशी करायची. मी जनरली असे मीडियम साईजमध्ये करून घेते. तुम्ही बघू शकता या साईजमध्ये मी करून घेते जनरली. अशा प्रकारे मी सगळे बॉल करून घेते आता.
इथे माझे असे बॉल्स बनवून तयार आहेत जे आपल्याला आता तळायचे आहेत. गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवून देते. कढई गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकत आहे. तेल गरम होण्याची वाट बघते. तेल गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये मी जे आपण कोफ्ते असे करून घेतले होते ते एक 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 सोडत आहे. सोडताना पण मी त्याला गोल शेप देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम ही मी सध्या हाय ठेवलेली आहे. एका साईडने चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतरच आपण पलटायचे आहेत. एकदमच आपण म्हणजे आता पलटले तर काय होणार की ते फुटले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एका साईडने चांगल्या प्रकारे तळले गेल्यानंतरच कोफ्ते जे आहेत आपण ते पलटायचे आहेत. थोडस तेल मी वरती प्रत्येक कोफ्त्याच्या वरती टाकण्याचा प्रयत्न करते. माझे कोफ्ते एका साईडने चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत तर मी आता दुसऱ्या साईडला परतत आहे. ते तुम्ही बघू शकता इथे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला गोल्डन कलर आलेला आहे आणि आपले कोफ्ते जे आहेत ते चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत. तर ते कोफ्ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता तर इथे आपले कोफ्ते जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत. आता हे मी बाजूला ठेवते आणि आपण मिक्सरमध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया आणि आपली कोफ्त्यासाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे त्याची तयारी करू. तर कांदा मी सर्वात आधी बारीक करून घेण्यासाठी घालत आहे याच्यामध्ये मिक्सरमध्ये. त्यानंतर टोमॅटो एक, थोडीशी कोथिंबीर. याची मी पेस्ट करून घेत आहे बारीक अशी मिक्सरला लावून. तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे. आपण ज्या भांड्यामध्ये आपले कोफ्ते तळून घेतले होते मी सेमच भांडे यूज करत आहे आणि सेमच तेल यूज करत आहे. फक्त तेल मी थोडंसं कमी केलेलं आहे कारण आपल्याला कोफ्त्याची करी बनवण्यासाठी इतकं तेल लागणार नाही. सो मी एक 3 चमचे तेल ठेवून बाकीचं सगळं तेल ओतून काढलेलं आहे याच्यातून. आता मी गॅस लावते आणि तेल जरासं पुन्हा गरम करते. तेल आपलं गरम झालेलं आहे तर सर्वात आधी मी जिरे टाकते. गॅस लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. त्यानंतर जो आपण असा मसाला बारीक करून पेस्ट घेतलेली आहे तो टाकते. त्यानंतर मी थोडीशी हळद टाकत आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, गरम मसाला,
धना पावडर, चवीनुसार मीठ, आणि 2 चमचे लाल तिखट, 2 ते 3 चमचे. आमच्या घरी जरासं तिखट जास्त खातात त्यामुळे मी इथे 3 चमचे यूज करत आहे. तुम्ही तुमच्या घरी कसं तिखट खाता त्याच्या अंदाजाने टाकू शकता. आता मी 2 मिनिट त्याच्यावरती अशी टोपण झाकून देत आहे. 2 मिनिट झालेले आहेत तर मी आता याचं टोपण ओपन करून बघते. तर आपण बघू शकतो कडेने तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाला आपला चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे तेलामध्ये. आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती हवं, म्हणजे एकदम पातळ हवी आहे की थोडीशी थिक हवी आहे, ह्याच्यावरती ठरवायचं. तर मी मला जराशी थोडीशी थिकच आवडते त्यामुळे मी पाणी एकदम कमी घालणार आहे. आता पाणी घातल्यानंतर सुद्धा मी एक टोपण झाकून 1-2 मिनिटांसाठी ठेवून देते. गॅसची फ्लेम ही मीडियम आहे. आता आपण टोपण ओपन करून बघू. इथे आपण बघू शकतो चांगल्या प्रकारे आपला मसाला भाजला पण गेलेला आहे आणि पाणी घातल्यानंतरही जशी मला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीनेच हे झालेलं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला मी जे कोफ्ते आपण केले होते ते मी एक एक सोडून देते. आणि त्यानंतर ही जी कसुरी मेथी आहे ती कसुरी मेथी अशी बारीक क्रश करून त्याच्यावरती आणून देते. त्यानंतर प्रत्येक कोफ्त्याला मसाला चांगला लागला पाहिजे म्हणून एकदा हलवून घेऊन पुन्हा 1-2 मिनिटांसाठी याच्यावरती प्लेट झाकून ठेवत आहे. 2 मिनिटं ठेवायचं जेणेकरून प्रत्येक कोफ्त्याला जो आपण केलेला मसाला आहे तो आतमध्ये गेला पाहिजे चांगल्या प्रकारे. त्यामुळे हे 2 मिनिटांसाठी असं टोपण झाकून ठेवायचं. 1-2 मिनिट झालेले आहेत तर मी ओपन करते. सुरुवातीला तर मी गॅस बंद करते आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. तुम्ही बघू शकता आपले कोफ्ते तयार झालेले आहेत, कोफ्त्याची करी आणि मस्तपैकी प्रत्येक कोफ्त्याला आपली करी लागलेली पण आहे. मी एका बाउलमध्ये सगळं काढून घेते. अशा प्रकारे आपले पालकचे कोफ्ते आणि त्याची करी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून नक्कीच बघा. आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा ती कशी बनलेली आहे तुम्ही बनवल्यानंतर या पद्धतीने करून. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.